नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीच्या 9 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात समावेश झालेल्या राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत 10% आरक्षण लागू झाले। विधी आणि न्याय विभागाने 26 फेब्रुवारीला या संदर्भातील शासन राजपत्र प्रकाशित केलं, त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारनं मागासवर्ग आयोग स्थापन करून आयोगामार्फत खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण केलं। आयोगाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिला। त्यानुसार 20 फेब्रुवारीला झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात 10% आरक्षण एकमतानं मंजूर करण्यात आलं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी महाराष्ट्रातील बारामती, शिरूर, मावळ, पुणे या 4 लोकसभा मतदारसंघांवर सर्वांचंच लक्ष लागलं आहे। 2014 आणि 2019 या 4 लोकसभा मतदारसंघाची स्थिती काय होती याबाबतीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पुणे हा एकमेव असा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये लोकसभेचे 4 मतदारसंघ येतात। या 4 मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे अर्थातच बारामती। मात्र 2014 आणि 2019 निवडणुकीमध्ये बारामतीसोबतच शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा देखील सर्वाधिक चर्चेत आलं। सध्या बारामती लोकसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे, मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे खासदार आहेत। खासदार गिरीश बापट यांच्या निधनानं पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे। कोणत्या लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे कोणते मतदारसंघ येतात पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून। शिरूर लोकसभा मतदारसंघ, जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर। बारामती लोकसभा मतदारसंघ, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खडकवासला। पुणे लोकसभा मतदारसंघ, कसबा, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टॉनमेंट। मावळ लोकसभा मतदारसंघ, पिंपरी चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण। 2014 लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या लोकसभा मतदारसंघात लढत कशी झाली होती आणि कोण विजयी झालं होतं पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून। बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्ष आणि महायुतीचे महादेव जानकर अशी लढत झाली होती। यामध्ये सुप्रिया सुळे 69,719 मतांनी विजयी झाल्या। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे देवदत्त निकम अशा झालेल्या लढतीत शिवाजीराव आढळराव पाटील 301,814 मतांनी विजयी झाले। मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर अशा झालेल्या लढतीत श्रीरंग बारणे 1,00,000+ मतांनी विजयी झाले। पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनिल शिरोळे विरुद्ध काँग्रेसचे विश्वजित कदम अशा झालेल्या लढतीत अनिल शिरोळे 315,769 मतांनी विजयी झाले। 2019 लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघात लढत कशी झाली होती आणि कोण विजयी झालं होतं पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून। बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपाच्या कांचन कुल अशा झालेल्या लढतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विरुद्ध शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील अशा झालेल्या लढतीत डॉक्टर अमोल कोल्हे विजयी झाले होते। मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार अशा झालेल्या लढतीत श्रीरंग बारणे विजयी झाले होते। पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी अशा झालेल्या लढतीत गिरीश बापट विजयी झाले होते।
आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी बारामती, शिरूर, मावळ, पुणे या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत असून दोन्हीकडून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून नेमके कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कस्तुरी पवारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यात भाजपा नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पालिकेनं कारवाई केली. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेचा कर न भरल्यानं ही जागा महापालिकेनं सील केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. निलेश राणेंची मालकी असलेल्या जागेची मालमत्ता कराची थकबाकी ही 3,77,53,000 रुपये इतकी आहे. सध्या पुणे महानगरपालिकेकडून थकबाकी वसूल करण्याचं काम सुरू आहे. अनेकांनी लाखो रुपयांचा मालमत्ता कर भरलेला नाही. डेक्कन परिसरात निलेश राणेंचा आर डेक्कन मॉल असून त्याची थकबाकी अद्याप भरलेली नाही. शेवटी महापालिकेकडून ही मालमत्ता सील करण्यात आली आहे. नमस्कार, मी माधव जगताप. पुणे शहरामध्ये जवळपास 5,000 कोटीच्या आसपास थकबाकी की जी वसूल होण्यासारखी आहे ती वसूल करण्याची मोहीम ही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1,983 कोटी एवढी वसूल हा आता शहरामध्ये झालेला आहे. आपण पाहतो आहे की गेले जवळपास 8-10 दिवसामध्ये देखील वसुलीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर जप्तीचं प्रमाण देखील वाढवण्यात आलेलं आहे. काल देखील अपर डेक्कन मॉल या ठिकाणी आर डेक्कन म्हणून एक मिळकत आहे आणि त्या ठिकाणी देखील वसुलीची कारवाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने त्यांचा 3,77,00,000 जो काही कर आहे तो भरला न गेल्यामुळे ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे. यापैकी फर्स्ट फ्लोअरचा जो टॅक्स आहे तो त्यांनी भरलेला होता, परंतु वरचे जे मजले आहेत त्याचा टॅक्स न भरल्याने ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे. अशाच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्याची कारवाई ही करण्यात आलेली आहे. डेक्कनमध्ये जी सील करण्यात आलेली प्रॉपर्टी ही SNS कमर्शियल प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती मिळकत आहे. हा, प्रोप्रायटर म्हणून त्यांचं नाव आहे त्यामध्ये. नोटीस यापूर्वी आपण बजावलेली आहे. अटकवणीची पण देखील नोटीस त्या ठिकाणी यापूर्वी देण्यात आलेली आहे. साधारण 3 वर्षापासून ही रक्कम थकीत आहे आणि त्या अनुषंगाने ती जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. सर, तुमची पद्धत जी आहे, आता ही नवीन पद्धत तुम्ही काढलेली आहे, तर त्याच्यावर थोडी टीका असं होण्याची शक्यता आहे, तुमचं काय मत आहे? मला लक्षात आलं नाही काय टीका होण्याची शक्यता आहे. ढोल वगैरे वाजवत वगैरे ना? हां, अनकन्व्हेन्शनल पद्धत नाही. एक लक्षात घ्या यामध्ये की अनकन्व्हेन्शनल असं कुठलंच नाही आहे. आपण हे पूर्वी जरी पाहिलं असेल तर पूर्वीच्या काळात देखील अशाच प्रकारे वसुली ही गावागावांमध्ये देखील केली जायची. तर त्यामुळे अनकन्व्हेन्शनल कुठलाही विषय नाही आहे. हा पूर्ण नागरिकांशी रिलेटेड आहे. पुण्यात मिळकत कर बुडवणाऱ्या राणे कुटुंबाला सागर बंगल्याचा आशीर्वाद असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलाय. महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कारवाई करते ते तोंड बघून कारवाई करतात काय असं वाटतंय. कारण ज्या वेळेस केंद्रीय मंत्र्याचा मुलाला त्याचा जिथं बँड वाजवलाय महानगरपालिका आली नाहीये,
प्रशासन हे केंद्रीय मंत्र्यांना घाबरतंय. मुळामध्ये आता प्रशासन हे केवळ महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या नावाने चाललेलं आहे, त्यामुळे इथे बँड वाजवायला महानगरपालिका आली नाहीये. म्हणून शिवसेनेने हे शिवसैनिक आणि पुणेकरी जागरूक पुणेकर म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे. सर्वसामान्य माणसांचा टॅक्स ठगवला असता तर माझा जगताप हा त्यांच्या घरी गेला असता आणि टॅक्स त्यांनी भरून घेतला असता आणि तिथे बँड वगैरे असता. माझा जगताप सांगणं आमचं हेच आहे की तू तुझ्या शासकीय यंत्रणा इथं वापर आणि टॅक्स वसूल कर, जमत तसं सांग, आम्ही तुला इथलं वाहतूक करायचे, बँडचे पैसे आम्ही देऊ. कुणामध्ये पहिला माझा सील केला, मुळात 3.5 कोटी रुपये हे अजून तकलेले आहेत, ते पहिले भरून घ्यायला पाहिजे होते. बघा कुणाचा मॉल आहे, जसं ते शिवसैनिक घेतील. आजही महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद ही निलेश राणेचीच आहे, मालक तोच आहे. त्यांनी हा मॉल कदाचित चालवायला दिला असेल, पण भाडं मात्र कोकणामध्ये बसून खातोय, म्हणून त्यांनीच हा घर हा त्यांनीच भरला पाहिजे. मुळामध्ये सर्वसामान्य माणसाचा 8-10 हजार रुपये जो टॅक्स असतो तो टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरावर जातात, जप्ती येते. काही लोकांच्या प्रॉपर्टी त्यांनी विकायला काढलेल्या आहेत, मग ही प्रॉपर्टी विकायला काढायला काय अडचण आहे हेही महत्वाचं आहे. कारण आता जर तुम्ही पुणे शहरामध्ये बघितलं असेल तर अनेक प्रॉपर्टीचा निलाव ह्या महानगरपालिकेने केलेला आहे, किंबहुना करण्याचा प्रयत्न करती. काही लोक कोर्टात गेलेली आहेत, तर माझं म्हणणं असं आहे जर हा त्यांचा मॉल नसेल तर ती ही महानगरपालिकेने याचा निलाव करावा आणि त्या पैशातून महानगरपालिकेने पाणी रस्त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इनडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168-240-324. सातारा कारागृहात किओस्क सिस्टीम बसवण्यात आली असून त्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या गुन्ह्याबाबतची सविस्तर माहिती आता एका क्लिकद्वारे मिळणार आहे. या किओस्क सिस्टीमचं उद्घाटन जिल्हा न्यायाधीश कमला बोरा यांच्या हस्ते करण्यात आलं. या सिस्टीमद्वारे सातारा जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांच्या गुन्ह्याबाबतची सर्व माहिती एका क्लिकद्वारे मिळणार आहे. ते कारागृहात कोणत्या गुन्ह्यात आले, त्यांना अटक केव्हा करण्यात आली, कारागृहात दाखल केव्हा झाले, त्यांच्यावर कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, कोणत्या पोलीस स्टेशनचे किती गुन्हे त्यांच्यावर आहेत, त्यांच्याजवळ त्यांच्या अकाउंटला खाजगी रक्कम किती आहे, किती खर्च झाला, न्यायालयाची मागची कोर्ट पेशीची तारीख काय होती, तसेच न्यायालयाची पुढील कोर्ट पेशीची तारीख काय आहे, याबाबतची सर्व माहिती आता किओस्क सिस्टीमद्वारे बंदींना मिळणार आहे. यावेळी कारागृह अधीक्षक श्यामकांत शेंडगे यांच्यासह कारागृहातील अधिकारी देखील उपस्थित होते. आज सातारा जिल्हा कारागृह येथे माननीय जिल्हा न्यायाधीश सन्माननीय कमला बोरा मॅडम यांच्या हस्ते किओस्क सिस्टीमचं उद्घाटन झालेलं आहे आणि या किओस्क सिस्टीममुळे बंद्यांना कारागृहामध्ये त्यांची असलेली PPC माहिती, त्यांच्यावर असलेल्या केसेसची माहिती, त्यांच्यावर असलेल्या जे गुन्हे इतर ताबे गेलेले आहेत त्याबाबतची माहिती, त्यांना नातेवाईक जे मुलाखतीसाठी आले होते त्याबाबतची माहिती, तसेच न्यायालयाच्या पुढील तारखा, कोर्ट पेशीच्या तारखा, या सगळ्यांची माहिती त्यांना आता स्वतः त्यांच्या एका थंब इम्प्रेशननी त्यांना मिळणार आहे. तशी सिस्टीम आपली इथे लॉन्च झालेली आहे माननीय मुख्यालय आणि माननीय उपमुख्यालयाच्या आदेशाने, सहकार्याने ही सगळी सिस्टीम बंद्यांसाठी उभी करण्यात आलेली आहे आणि कारागृह प्रशासन नेहमीच बंद्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसनासाठी एक मोलाची कामगिरी बजावत असते आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद होत आहे. बंद्यांपर्यंत ह्या सगळ्या आधुनिक सोयीसुविधा आम्ही पुरवत आहोत आणि याला माननीय न्यायालयाकडून देखील खूप मोलाचं सहकार्य लाभत आहे. महाड शहरात भर दिवसा घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी 2.5 लाखाचे दागिने लंपास केले असून चोरटे CCTV कॅमेरामध्ये कैद झाल्याचं आढळून आलंय. महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गवळाई परिसरामध्ये भर दिवसा दुपारच्या वेळेला घराचा दरवाजा फोडून 2.5 लाखांच्या दागिन्यांचा ऐवज
लंपास करण्याचा प्रकार घडला आहे. बाजूच्या रहिवाशांच्या घराला बाहेरून कड्या लावून तसेच दरवाजावरील आय होलला बाहेरून स्टिकर लावून चोरट्यांनी हात साफ केल्याचं आढळून आलंय. शहरातील काजळपुरा भागात देखील घरफोडीचे प्रयत्न झाल्याचं निष्पन्न झालं असून या घटनेचे CCTV फुटेज हाती आले असून त्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास तातडीने लावावा अशी मागणी नागरिक करत आहेत. 500 रुपयाच्या बनावट नोटा छापण्याचा धक्कादायक प्रकार देहू रोड परिसरात उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. त्यानंतर त्याच्याकडे 500 रुपयांच्या 140 बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांच्या बदल्यात त्याला 30,000 रुपये रोख मिळणार होते अशी माहिती त्याने दिली आहे. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच त्याने या गुन्ह्यामागील सूत्रधार आणि बनावट नोटा कोठे छापल्या जातात याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भोसरी परिसरात छापा टाकून एका घरात या बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेली प्रिंटिंग मशीन तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेला कागद असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या नोटा बाजारात वितरित करण्यासाठी कोणाकडे दिल्या जात होत्या तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या व्यतिरिक्त यामागील सूत्रधारांचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत. देहूरोड पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी PI नितीन फटांगरे व API आशिष जाधव यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक व्यक्ती मुकाई चौक या ठिकाणी बनावट नोटा डिलिव्हरी करण्याच्या अनुषंगाने येत आहे. पोलिसांनी ट्रॅप करून सदर व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे. त्यानंतर त्यानं सदर नोटा ज्या ठिकाणी बनवल्या जात होत्या ते ठिकाण दाखवलं असता सदर ठिकाणावरून ही पोलिसांनी 6 व्यक्तींना रेड करून ताब्यात घेतलेलं आहे. त्या ठिकाणावरून पोलिसांना नोटा छापण्याचं मशीन त्याचबरोबर 440 नोटा ज्यांची किंमत 2,20,000 रुपये आहे, करन्सी पेपर जे 1,000 या संख्येमध्ये आहेत आणि एकूण 24,00,000 रुपये किमतीच्या अर्धवट छापलेल्या नोटाच्या कट करणं बाकी होतं अशा जागेवरून मिळालेले आहेत. सविस्तरपणे पंचनामा करून या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन 6 आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सर यांनीही घटनास्थळाला आणि सदर ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. या नोटा छापण्याचं प्रशिक्षण कुठून घेतलं गेलं आणि चीनचा यामध्ये नेमकं काय संबंध आहे? यामध्ये जो असणारा प्रमुख आरोपी आहे सूरज यादव, त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यानं यूट्यूबवरून काही गोष्टी कॉपी करून या नोट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या करन्सी पेपर आहेत त्यानं अलिबाबा या वेबसाईटवरून ऑनलाईन मागून घेतलेले आहेत. ट्रॅक रेकॉर्डमध्ये त्याचं असं सांगणं आहे की चायनावरून हे करन्सी पेपर आलेले दिसत आहे. पुढील सविस्तर तपास याच्यामध्ये आणखी कोण आरोपी आहेत का किंवा आणखी काही कनेक्शन आहे का हे पुढील तपास पोलीस देवरोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत. 500 रुपयांच्या बनावट नोटा सध्या बाजारात आहेत त्याचा पुरावा टॉप न्यूज मराठीच्या हाती लागला आहे. पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झाली असून 1,00,000 बदल्यात 3,00,000 रुपये देतो असं अमिष दाखवणाऱ्यानं तरुणाला सीलपॅक बॉक्स दिला. सीलपॅक बॉक्सवर फक्त 500 दोन नोटा होत्या. प्रत्यक्षात बॉक्स उघडला असता आत वह्या निघाल्या आणि 500 दोन्ही नोटा बनावट असल्याचं लक्षात आलं. पुणे मनसेने या बनावट नोटा कशा ओळखायच्या याचा डेमो दिलाय, पाहूयात. निखिल गदळे म्हणून माझ्या कसबा मतदारसंघातला एक विद्यार्थी तो इथं राहायला आलाय. तो शिकायला आलाय पुणे शहरामध्ये. त्याचं गाव आहे बीड. बीडवरनं तो पुण्यामध्ये शिकायला आला. आई वडील त्याला दर महिन्याला पैसे पाठवतात, त्याच्यावरती त्याचं सगळं शिक्षण अभ्यासिका मेस सगळं चालतं. त्याचा एक मित्र आहे संतोष सावंत. संतोष सावंतने त्याला कमिटमेंट दिलं की तू 1,00,000 रुपये दे, तुझे 1,00,000 3,00,000 रुपये करून देतो. संतोष सावंतने त्याला सांगितलं की तो काहीतरी स्टॉक्समध्ये पैसे करतो. जेव्हा निखिलने त्याला 1,00,000 रुपये दिले
त्यांनी निखिलला 3 लाख रुपये दिले, पण फक्त हे 500-500 दोन नोटावरती ठेवल्या, 500-500 ह्या दोन नोटा यावरती ठेवल्या आणि खाली पूर्ण वह्यांचा गट्टा असे 3 लाख रुपये त्याला दिले बॅगेमध्ये भरून. म्हटलं हे 3 लाख रुपये तुझे जा. आणि वास्तविक जेव्हा आम्ही चेक केलं तर तुम्ही बघू शकता की ह्या ज्या नोटा आहे ह्याला चुना लावला तर ह्या नोटा होतात गुलाबी आणि ही आपली ओरिजिनल नोट आहे. या ओरिजिनल नोटला आपण चुना लावला तर तो चुन्याचा रंग बदलत नाही, तो तसाच राहतो. आणि विशेष म्हणजे ह्या ज्या नोटा आहेत ह्या नोटा ATM मध्ये पण कॅश डिपॉझिशन मशीनला चालतात. म्हणजे तुम्ही ह्या नोटांमध्ये तुम्हाला फरकच कळणार नाही. सेम जशी आपल्या नोटांमध्ये तार असतील तशी या नोटांमध्ये तार आहे. हुबेहूब आपण कोणत्याही दुकानदाराला ही नोट दिली तरी कोणी रिजेक्ट करणार नाही. फक्त चुना लावल्यानंतर ना आपल्याला याचा गुणधर्म बदलल्याचं दिसतं या नोटांचा, कागदामध्ये काय असतील ते. तर हा खूप मोठा रॅकेट आहे. ह्या रॅकेटमध्ये खूप मोठे लोक इन्वॉल्ड आहे. तर माझी पोलिसांना एवढीच विनंती आहे की पोलिसांनी याच्यामध्ये सिरियसली लक्ष घालावं, गृहमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं. अशा विद्यार्थ्यांची फसवणूक होती अनेक. आत्ता पिंपरी चिंचवड पोलिसांनी 24 लाख पकडले. मी म्हणतो याच्यामध्ये कमीत कमी 100 कोटी रुपयाचा मोठा व्यवहार आहे. या नोटा चलनामध्ये आलेल्या अनेक बँकेंमध्ये ह्या नोटा तुम्हाला भेटतील. भविष्यामध्ये कॅश डिपॉझिशन मशीनमधनं या नोटा बँकेंमध्ये पण व्यवहारामध्ये आलेल्या आहेत. जोपर्यंत आपण चुना लावून चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की तुमच्या खिशात असलेली नोट पण ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे तुम्हाला समजणार नाही. माझं नाव गणेश भोकरे, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कसबा मतदारसंघातला अध्यक्ष आहे. हा आमच्या इथं राहणारा एक विद्यार्थी आहे, त्याने आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर ना हा सगळा विषय उघडकीस आला. सोबतच मित्र होता, मित्रांनं सांगितलं 1 लाखाला 3 लाख रुपये देतो, पैशापोटी पैशाचं लालचीनं 1 लाख रुपये देऊन दिले. 1 लाख रुपये दिल्यानंतर त्याला कॅश दिले, त्यानंतर मला पैसे देताना 3 लाख रुपये दिले. असं काय की वह्या खाली वह्या वरी 2000 आपलं 500-500 दोन नोटा डायरेक्ट फसून दिलं. कॉल उचलला गेला, काही नाही काही नाही. गणेश दादा गेले, गणेश दादांनी नाही दिला आजपर्यंत. इथपर्यंत आता गणेश दादा करतच आहेत. 1 महिन्यापासून तो व्यक्ती गायब व्हायला लागला, फरार व्हायला लागला. सतर्क राहू आता, मी जसा फसलो तसं माझ्या दुसरे कोणी फसून आहेत एवढंच सांगू इच्छितो. बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य, प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इनडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168-240-324. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर जोरदार निशाणा साधलाय. पाहूया जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले. टीव्हीवरती बोलताना मी देवेंद्र फडणवीसांना ऐकलंय की आम्ही आमच्या विचारांशी कधीच तडजोड करणार. यांना यायचं असेल त्यांनी त्यांचे विचार सोडून आमच्याकडे यावं. अजून याच्यापेक्षा स्पष्टीकरण काय द्यावं. आणि अजित म्हणजे लोकांना राग येतो तिथल्या की ते अजित पवार काय म्हणतात. मी अरे तिथे कोणालाच केलेलं अजित दादा त्यांना आवडत असेल मग तर त्यांना अजित दादा म्हणायचे. काय आमच्याकडे असा काय आक्षेप वगैरे नसतो. तर अजितदादांनी जी राजकीय भूमिका म्हणून जी जाहीर केली आहे ते म्हणतात की अपघाताने मी राजकारणात आलो. तो अपघात कोणी केला, शरद पवारांनी केला का कोणी केला तो अपघात, कारण अख्ख्या पत्रात शरद पवारांचं नावच नाही. म्हणजे उद्या जर म्हटलं की मायकल मिशेलेंजेलोनी ते वरचं पेंटिंग केलं होतं आणि त्याचं नावच घालून टाकायचं, ते पेंटिंगला अर्थ उरत नाही. किंवा साल्वदर डालीनी जे काय पेंटिंग केलेली आहे जी करोडो अब्ज रुपयात नाही, ते खाली नाव नसेल तर काय अर्थ नसतो त्या पेंटिंगला. राहिली गोष्ट आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी ह्याच्यावरती करणार नाही असं त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे. आणि त्याच्या आधी त्यांनी लिहिलंय की आपला विकास करायचा, आपला म्हणजे आपल्या गावचा, आपला नाही परत ते म्हणते तुम्ही आपला म्हणाले. आपला विकास करायचा असेल गावचा तर सत्तेशिवाय पर्याय नाही. म्हणजे सगळं विचार बांधून ठेवून टाकून द्यायचे. आणि त्यांनी BJP ला इशारा देऊन टाकला की उद्या जर शरद पवार आले तर आम्ही शरद पवारांकडे जायला मोकळे. का आमची भूमिका आहे की सत्तेशिवाय पर्याय नाही, जगायचं तर सत्तेतच, त्याच्या नाही तर मरण पत्करावं.
आणि आम्ही म्हणतो की मरण पत्करू पण विचार सोडणार, हा एक फरक आहे. दुसरं त्यांनी म्हटलं की आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही. मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की आम्हीही वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही. तुमच्या दोन भाषणांमध्ये तुम्ही जे पवार साहेबांविरुद्ध गहळ ओकलात त्याच्यानंतर आम्ही बोललो. तुम्ही शरद पवारांवर बोलू नका, आम्ही तुमच्यावर बोलणार नाही. तुम्ही सुप्रियातेंना आज त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी भलं मोठं लेक्चर दिलं. सेल्फीचा इश्यू कोणी काढला? आम्ही काढला. संसदेत भाषण करून काही होत नाही असं कोण म्हणाल? आम्ही म्हणालो. अहो, संसदेचं महत्व काय असतं? जेव्हा नाथपै भाषण करायचे ना, तेव्हा स्वतः नेहरू जेवण सोडून भाषण ऐकायला यायचे. ही त्या संसदेची परंपरा आहे. आणि महाराष्ट्रातले नाथपै वॉज कन्सिडर्ड टू बी द बेस्ट पार्लमेंटेरियन इंडिया हॅज एव्हर सीन. कोकणातले नाथपै, कोकणातले मधुदंडवते. तर पार्लमेंटेरियनची जी व्याख्या आहे त्याच्यात आज फिट जर कोण बसत असेल तर त्या सुप्रियाताई बसतात. कारण का इंटरनॅशनल पासून स्टेट टू डिस्ट्रिक्ट ह्या प्रत्येक विषयामध्ये त्या बोलतात. आणि बोलतात म्हणजे त्यांचं अटेंडन्स बघा पार्लमेंटमधलं, त्यांचं पार्टिसिपेशन इन डिबेट्स बघा, मॅक्झिमम आहे. सो शी इज कन्सिडर्ड टू बी ॲज अ गुड पार्लमेंटेरियन. आता तुम्ही म्हणता की तुमचा अपमान झाला, मग जेव्हा तुम्ही दुसऱ्याची टिंगलटवाळी करते तेव्हा त्याला मानसन्मान नसतो का? प्रत्येकाला मानसन्मान आहे. आणि तुम्ही 10 वेळा केल्यानंतर तुम्ही एकदा केलं तर तुम्हाला एवढं वाईट का वाटावं? आमचं स्पष्ट मत आहे, तुम्ही टपली मारू नका, आम्ही शांत बसू. तुम्ही जर टपल्या मारणार असाल तर आमच्याकडनं उत्तरं येणार. हे तुम्हाला काय आवडतात का नाही आवडतात ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पहिल्या भाषणात तुम्ही शरद पवार यांच्याबद्दल असं वाक्य म्हटलं की त्याच्यातनं असं ध्वनित होतं की शरद कधी पवार कधी मरणार. ही वाक्य आम्ही नाही ऐकू शकत, महाराष्ट्र नाही ऐकू शकत. प्रदेशाध्यक्ष देखील शरद पवारांविषयी काय बोललेले, ते म्हणतात की 1999 नंतर जो पक्ष वाढला, अजित पवार नसते तर हा पक्ष एवढा वाढलाच नव्हता. 99 साली अजितदादांची उंची किती होती हे तटकऱ्यांना नाही माहिती आहे. तेव्हा तर तेव्हा दिग्गज नेते होते, आर आर पाटील होते, जयंत पाटील होते, क्षीरसागर होते, चांगले चांगले दिग्गज नेते होते. आणि स्वतः अजितदादा मान्य करतात की त्यांना एक अपघात झाला आणि ते नेते झाले. आणि महाराष्ट्राला अशा नेतृत्वाची गरज होती. मला वाटतं की असं पत्र स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा निघालं की महाराष्ट्राला माझी गरज आहे. महाराष्ट्राला कोणाचीही गरज नसते, आपल्याला महाराष्ट्राची गरज पूर्ण करायची असते. त्याला नेतृत्व म्हणतात जे शरद पवारांनी केलं. आणि दुर्दैवाने ती भूमिका घेत असताना त्याच्यात एकदाही शरद पवारांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. याला कृतज्ञ म्हणतात. आणि सरळ सरळ आपण लिहिता की सत्तेशिवाय काही पर्याय नाही, विकास करायचा असेल तर सत्ता असावीच लागते. मी आपल्याला उदाहरण देतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस जे आपले जवळचे नेते आणि मित्र आहेत आणि नेते पण आहेत आता, हे अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिले पण कधीही वैचारिक तडजोड केली नाही. तेव्हा आपली भूमिका स्पष्ट झालेली आहे की आपण कशासाठी काय करता ते. आम्हाला आपल्यावरती टीका करायची नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्ही माननीय शरदरावजी पवारांबद्दल किंवा माननीय सुप्रियाताई सुळेंबद्दल बोलाल, तुम्हाला उत्तरं दिली जातील. तुम्हाला सुप्रियाताई एकदा बोलल्या तर तुम्हाला सगळ्यांना एवढं रागलाय. त्या कोणाचंही नाव नाही घेऊन बोलल्या, त्या आपल्या हसत खेळत बोलत होत्या. तुम्ही तर वैयक्तिक त्यांच्यावर बोललात की सेल्फी काय काढता, सेल्फीने राजकारण होतं का, भाषणाकडून राजकारण होतं का? तेव्हा एवढं वाईट वाटतं तुम्हाला, तर मग दुसऱ्यांनाही बोलू नये ना. त्या पहिल्याच तुमच्या षणमुखानंदच्या हॉलमध्ये माझ्या अर्घ्या छोट्या माणसाला टार्गेट करायचा, तो ठाण्याचा पठ्ठ्या, तो ठाण्याचा पठ्ठ्या, तो ठाण्याचा पठ्ठ्या 4 वेळा बोलले. कशाला माझ्याबद्दल एवढं प्रेम राग कशाला हवा? तुमचं चालू द्या ना, तुमचं सुखाने चालू आहे ना. आम्ही येतो का तुमच्यामध्ये? नाही येत.
किंवा तुम्ही आम्हाला बोलू नका, आम्ही तुम्हाला बोलणार नाही, साधा हिशोब आहे. मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख करत नाही, जर झाला असेल त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. पण मी अजूनही सांगतो की तुम्ही जर पवार साहेबांना बोलत असाल तर आगीच्या भरात मी एकेरी बोललो असेल तर त्याचंही मला दुःख नाही, पण पवार साहेबांवर बोलायचं नाही. राजकीय बोला, पण त्यांच्या मरणाबद्दल बोलाल, त्यांच्या अरे तुम्ही काय सांगता सगळेजण, 84 वर्षाच्या माझ्या या बापाला तुम्ही घरातनं बाहेर ढकलायला निघालेले आहेत, घायर घराच्या बाहेर. तुम्ही राजीनामा किती जबरदस्तीने मागत होता आणि तुम्ही किती नाटकं करत होता स्टेजवर, मी उपस्थित होतो. तुम्ही सगळे त्या प्लॅनमध्ये सामील होतात, पण तिथे मात्र पवारांसमोर साहेब तुमच्यासमोर तुमच्यासमोर कोणच नाही, आम्ही कसे जगणार, इथपर्यंत तुम्ही सगळी नाटकं केली. आणि मनात मात्र हा म्हातारा कधी जातो हेच तुमच्या मनात होतं, कशाला खोटं बोलतात. आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे, म्हणजे तुमची भूमिका ही निरुफोलेची पण असते, अशोक सराफची पण असते, श्रीराम लागूची पण असते, आणि अगदी ललिता चव्हाणची पण असते. तुम्ही माझ्या अश्रूंबद्दल बोललात, अश्रू संवेदनशील माणसाला येतात, ज्यांना संवेदनाच नाही त्यांच्या डोळ्यातनं काय अश्रू येणार. ते मी त्यांना प्रेमात, त्यांचं प्रेम आहे ना, मग त्यांचं प्रेम कोणावर असं होतं मी त्यांना विचारा, माझा काही संबंध. आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. महाराष्ट्रातल्या अगोदर मराठा समाजाला महत्वाचं सांगतो की आपल्या चलबिचल गैरसमज नको, आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे स्वरिती त्याच्यावर आपण ठाम आहेत, मग काही झालं तरी हरकत नाही, अटक हो किंवा चौकशी होऊ नये तर काय. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक बांधवांचे कार्यक्रम होते त्यामुळे आपण जे आपले कार्यक्रम 3 मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात आपण केलेले, हे बांधवांनी लक्षात ठेवून ते सुरू करावं. आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती, गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की आंतरवालीतला मंडप काढून फेका, तिथलं व्यासपीठ काढून फेका, छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा, सगळं फेका तिथलं. तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे. ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा आहे, ते आंतरवालीचा मंडप नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. ते मराठ्यांची अस्मिता आहे, त्याच मंडपनं मराठा एक केलेला आहे, त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आपली जी मागणी ते तोच मंडप पूर्ण करणार. त्यामुळं सरकारला, विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे, असले चाळे तुम्ही बंद करा. कुठं मंडप काढून फेकल काय, तिथं काय खुणं पडलेली नाही आहेत, तिथं काय दहशतवादाची केंद्रं नाही आहेत, तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही, तिथं शांततेत आमरण उपोषण साखळी उपोषण सुरू आहे सध्या. आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांवरची बंद करा लवकर, आणि मराठा समाजानेही काही चलबेचल व्हायचं नाही, शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येते. आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची, राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं, हे काम सुरू करा. कारण आपण शांततेत करायचं सगळं काय. आता पाचवा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही, त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुतवायचं. मी भेत नाही, मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही, मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आजच, मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे, मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा आंतरवाली असो नाही, ते कुठेही असो,
मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून तरफडून मरायला तयार आहे, परंतु मी हटायला तयार नाही. सहावा मुद्दा सांगतो हे कशासाठी. 6 महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागं घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून आंतरवलीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेईन म्हणतं हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे 1 महिन्यापासून बंद केले, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे. सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला 3 मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं, तिथं आपल्याशी दगाफटका केला. मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्त रोको करा, तो अधिकार आहे तुमचा, जनतेचा. आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले, हे जाणून बुजून आपल्यावर अन्याय आहे. आणि सगळ्यात महत्वाचा अन्याय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे यांनी 10% आरक्षण स्वीकारावं. ते 10% आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं, आमची जोर जबरदस्ती नाही. परंतु मराठ्यांची मागणी, राज्यातल्या मराठ्यांची मागणी, ओबीसीतून आरक्षण, आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणं आहे, मी हटत नाही. चलबिचल करण्याची गरज नाही, कोणी फ्रेश राहा, सगळेजण शांत राहा, मजा बघा. किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करत आहे, आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं, पण शांततेत. आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे, किती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसत, असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या, जातीय द्वेष मराठ्यांविषयी. ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं, ते दाखवणं, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं. याचबरोबर आता 7वा मुद्दा सांगतोय, हे झालं त्यांचं. मी भांडलो मायबाप कोणासाठी, मराठ्यांसाठी. मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी मराठा असो, कष्टकरी मराठा असो, गोरगरीब 6 कोटी मराठ्यांसाठी मी भांडतोय. मी बोललोय नेत्याला, राग आलाय मराठ्याच्या नेत्याला. का आला? आमच्या नेत्याला कमून बोलला. तुझा नेता आहे का? जाते तुला नेत्याने जवळ कम केलंय माहिती आहे का? ह्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मतदान केलंय, तू आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केलंय तुला. आज सगळ्यांची जबाबदारी, सगळ्या आमदारांची. तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो, अधिसूचना तुम्ही काढली ना, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी. तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होतं सगळ्या मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, की तुम्ही अधिसूचना काढली ती द्या, मग ते कसं काय अडवून करतात बघू. मग मी सुद्धा कानाला धरला असतं की माझी चूक आहे, गुन्हे मागं घेऊन म्हणले होते, तुम्ही मागं घ्या, मग तो कसं काय अडवून करतो बघू. मी तुमच्या पुढं कानं धरले असते, धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो. आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होतं, तू कर. उलटं करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघालात तुम्ही. माझी मराठा समाजाला विनंती, एकजूट फुटून देऊ नका. तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही, मग मरण पत्करत. आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही मराठ्यांना. यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्याच वरीन जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं, पण शांतत. कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायची नाही, हे माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे. पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांतत आहे, तुम्ही लाखानं करोडोनी एकत्र आले हे सरकारला द्यावंच लागणार. हे 7-8 दिवस 5-6 दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू. ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय. मी शेवटचं एवढंच सांगतो, 1-7-8 दिवस शांत बघा हे काय करतात. सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोडो मराठी, फक्त अमर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन चालून दे आणि शांत बघा. कोणचा आमदार, कोणचा मंत्री, गृहमंत्री काय करतोय, काय षडयंत्र कंट्रोल करतोय, आंतरवालीवर काय धडपण आणायला लागलेत, कशामुळे आणायला लागलेत, शांत माइंड ठेवा. आपण आपल्या शेतात, आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत. तुम्ही शांत चित्ताने एकदा बघितलं, 1-5-7 दिवस 7-8 दिवस शांततेने घ्या जरा. एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे, फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागा लागा. मराठ्यांवरची आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली दडपशाही थांबवा. आणि आता शेवटचं सांगतो, काल DYSP साहेबांचं आंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही. त्यांना एक विनंती आहे आणि जालन्याच्या SP साहेबांसुद्धा विनंती. शेवटची, गृहमंत्री जाणून बुजून करतोय, तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका. तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका, ते शांततेत आंदोलन आहे.
आंतरवलीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा. शेवटचं सांगणं माझं आज आता, आणि गृहमंत्र्यांसोबत सांगणं असलं रडकं खेळायचं नाही. जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या, पण यातलं रडकं खेळायचं नाही. आणि गोरगरीब मराठ्यांना गुतवून त्यांच्यावर दडपशे आणायचे नाही. मराठे सहन करायचं तर सहन करतील, मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आणि शेवटचं सांगतो, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या स्वाऱ्यांची करा, लाट अंगावर घेऊ नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटी चौकशीवरून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पाहत भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले. हा एक सीधा साधा एक सामान्य माणूस आहे. जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारचे डावपेच किंवा जरांगे पाटलांना काहीतरी साध्य करायचं होतं, ज्यांना काही राजकीय लाभ उठवायचा होता किंवा ज्यांना काही स्वतःच्या मुलाबाळांकरता काही करायचं होतं, असा एकही आरोप त्यांच्यावर करता येत नाही. आणि म्हणून जयरांगे पाटील हा एक ध्येयवेडा माणूस आहे. जरांगे पाटलांनी अनेक वर्षापासून जो मराठा समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत आला, त्या मराठा समाजाला भले माझं आयुष्य खर्ची पडलं तरी चालेल, परंतु मराठा समाजाला मी न्याय मिळवून देईन, असा एका ध्येयानं प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर सातत्यानं सरकारनं अशा पद्धतीचा आभास निर्माण केला की तुमची आम्ही प्रत्येक गोष्ट मंजूर करतो आहोत, अशा प्रकारे दाखवून आज मनोज जरांगे पाटलांना एका बाजूला आपल्या लढ्याला यश आलंय असं वाटत असताना त्यांना फसवण्याचं काम केलं गेलंय, आणि त्यातूनच त्यांच्यावर ही एसआयटी नेमण्याची घोषणा करणं किंवा जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्यातूनच गुन्हा दाखल करणं, त्यातून ही कृती करण्यात आलेली आहे. असं आहे की एक मनोज जरांगे पाटलांच्यावर एसआयटी लावण्याचं कारण काय, तर तुम्ही रस्ता रोको केलात, तुमच्या पाठीमागं कोण होतं अशा प्रकारचं एक संशयाचं भूत त्यांच्या पाठीमागं निर्माण केलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्यातीलच काही लोक फोडून त्यांच्याकडून मनोज जरांगे पाटलांच्यावर आरोप करण्याचं काम सुरू झालेलं आहे. याचा अर्थ एका बाजूला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन, त्या आंदोलनाची धार कमी करायची, आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांकरता आम्ही काहीतरी करतो आहोत किंवा मराठा समाजाला आम्ही काहीतरी देतो आहोत असा आभास निर्माण करायचा, आणि त्याच मराठा समाजांचा लढवय्या सुभेदार या सुभेदारला जेरबंद करायचं, अशा प्रकारचा कुटील डाव विद्यमान सरकार आखतंय हे महाराष्ट्राच्या लक्षात यायला फार वेळ लागणार नाही. असं आहे की मनोज जरांगे पाटलांना आम्ही त्या ठिकाणी आरक्षण मिळवून देऊ हे सांगण्याचं काम एका तोंडातून केलं गेलं, त्याचबरोबर सरकारमधल्या एका मंत्र्यांना ओबीसीच्या बाजूने उभं करण्यात आलं. ज्या वेळेला एकनाथराव शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्पर्श करून सांगितलं की मी तुम्हाला आरक्षण मराठ्यांना देईन म्हणजे देईनच, त्याच वेळेला मी म्हटलं होतं की एकनाथराव शिंदेनी हे, आणि सभागृहात म्हणालो होतो, बाहेर म्हणालो नव्हतो मी, की एकनाथराव शिंदे तुम्ही छत्रपतींच्या पायाला हात लावून शपथ घेतलेली आहात, ही शपथ तुमची सत्यामध्ये उतरावी, मी तुमचा जाहीर सत्कार करेन, पण त्याचबरोबर ही शपथ घेताना तुम्ही भावनेच्या आरे जाऊन ही शपथ घेतलीत की तुमच्या सरकारमधल्या काही प्रमुख माणसांना विचारून ही शपथ घेतलीत, किंवा तुमच्याकडे नक्की असा काय सोर्स आहे की तुम्ही यांना 100% आरक्षण देऊ शकाल, त्याचा उल्लेख तुम्ही किंवा माहिती तुम्ही सभागृहाला द्या, हे त्याच वेळेला मी सांगितलं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं एका बाजूला मराठा समाज, दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज उभा करायचा आणि वाद निर्माण करायचा, परंतु तो होऊ शकला नाही. दोन्ही समाज आपापल्या जागी सावध राहिले आणि त्यांनी सामाजिक सलोखा त्या ठिकाणी राखला. परंतु आज मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत जे घडतंय
ते अतिशय मनाला वेदना देणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी फक्त मराठा समाजाचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत असं अन्यायकारक वर्तन सरकारकडून करावं याचा या सरकारचा उघडपणे या ठिकाणी मी निषेध करतो। माझी विनंती आता या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्याने जरांगेंना उचकवून बोलणं भाग पाडणं आणि बोलायला लावणं आणि त्यांनाच त्यांच्या शब्दामध्ये पकडणं हा प्रकार सरकारकडून खूप नियोजनबद्धरित्या होतोय। जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत काय जर चुकीचा एखादा शब्दप्रयोग केला असेल तर त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी ते शब्द मी मागे घेतो म्हणून सांगितलेला आहे। त्यामुळं खरं तर सरकारने हा विषय तिथेच संपवायला पाहिजे होता। मला माहीत नाही सरकारच्या मनामध्ये काय आहे ते, परंतु आज जे चौकशा लावतायत त्यांच्याच पक्षाच्या व्यासपीठावरून आज ह्या राज्यातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांबद्दल कोण कोण काय काय उद्गार काढतोय, एक लोकांच्या आई बहिणीबद्दल मुलीबाळींबद्दल मुलाबाळांबद्दल कोण कोण कोणकोणत्या भाषेमध्ये उद्गार काढतोय, त्यांची SIT लावणार आहे का सरकार? त्यांची लावणार नाहीये। वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल काय भाष्य होत आहेत, त्यांची SIT लावणार नाही। आणि मनोज जरांगे सारखा एक साधा माणूस बघितलं तर आज त्यांची तब्येत ही तोळा मासा झालेली आहे। म्हणजे मला तर भीती वाटते। मी देवाला प्रार्थना करतो आणि मनोज जरांगेंना पण तुमच्या माध्यमातून विरोध प्रार्थना करतो। मी त्यांना जाऊन लवकरच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे। मी एक छोटा माणूस आहे पण मी भेटणार आहे की मनोज जरांगे पाटील आपल्या कुटुंबाकरता पहिल्यांदा आपली तब्येत सांभाळा, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे, देशामधल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे। त्यामुळं तुम्ही पहिली तुमची तब्येत सांभाळा। तुम्ही जर तुमची तब्येत सांभाळली तर असे अनेक लढे उभे करण्याकरता निश्चितपणे या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सहकार्य करेल। असं आहे की आजकाल अर्थसंकल्प जे सादर केले जातात ते राज्यातल्या जनतेच्या टॅक्समधून मिळालेल्या पैशातून आपल्याच पक्षाचं पोट भरायचं आणि राज्याच्या जनतेच्या पैशातून जाहिरातबाजी करायची आणि ज्याने राज्यातल्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं ही लोकशाही आहे। राज्यातल्या जनतेनं हा घेतलेला निर्णय आहे की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना किती लोकांना निवडून द्यावं आणि विरोधी पक्षाच्या लोकांना किती निवडून द्यावं हा निर्णय जनता घेते। आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा हा आपल्या सत्तेकरता म्हणून पुरेपूर वापरायचा आणि ज्यांनी मतदान केलं त्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं असाच हा अर्थसंकल्प आहे। यापेक्षा या अर्थसंकल्पाला काय फार मोठं महत्व नाही। जाणारच आहे ज्या अर्थी आर्थिक नियोजन चुकतं की पुरवणी मागण्या किती हजार कोटीच्या झाल्या, पुरवणी मागण्या साधारणपणे किती हजार कोटीच्या व्हाव्यात याच्याकरता काही मापदंड ठरलेले आहेत, पण त्या मापदंडाच्या पलीकडे गेल्यानंतर वित्तीय तूट वाढत जाणार हाच अर्थकारणाचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। पाहुयात याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले। इस पावन भूमि को श्रद्धापूर्वक वंदन करता हूं। महाराष्ट्र की संतान और देश की शान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को भी मैं नमन करता हूं। यवतमाल, वाशिम, तांडेर, मारगोर, बंजारा भाई, बिया, नायक, राव, कारभारी तमनून, हाथ जोड़न, राम रमी, साथियों, मैं 10 साल पहले
जब चाय पर चर्चा करने यवतमाल आया था तो आपने बहुत आशीर्वाद दिया और देश की जनता ने एनडीए को 300 पार पहुंचा दिया। फिर मैं 2019 में फरवरी के महीने में ही यवतमाल आया था, तब भी आपने हम पर खूब प्रेम बरसाया। देश ने भी तब एनडीए को 350 पार करा दिया और आज जब 2024 के चुनाव से पहले मैं विकास के उत्सव में शामिल होने आया हूं तब पूरे देश में एक ही आवाज गूंज रही है, अब की बार मैं यहां अपने सामने देख रहा हूं इतनी बड़ी तादाद में माताएं बहनें हमें आशीर्वाद देने आई हैं। इससे बड़ा जीवन का सौभाग्य क्या हो सकता है। गांव गांव से मैं इन माताओं बहनों को विशेष रूप से प्रणाम करता हूं। जिस प्रकार यवतमाल, वाशिम, चंद्रपुर सहित पूरे विदर्भ का असीम आशीर्वाद मिल रहा है, उसने तय कर दिया है एनडीए सरकार 400 पार, एनडीए सरकार। साथियों, हम छत्रपति शिवाजी महाराज को आदर्श मानने वाले लोग हैं, उनके शासन को 350 वर्ष हो चुके हैं। उनका जब राज्याभिषेक हुआ, सब कुछ मिल गया तो वे भी आराम से सत्ता का भोग कर सकते थे, लेकिन उन्होंने सत्ता को नहीं बल्कि राष्ट्र की चेतना, राष्ट्र की शक्ति को सर्वोच्च रखा। और जब तक रहे तब तक इसके लिए ही काम किया। हम भी देश बनाने के लिए, देशवासियों का जीवन बदलने के लिए एक मिशन लेकर के निकले हुए लोग हैं। इसलिए बीते 10 वर्ष में जो कुछ किया वो आने वाले 25 वर्ष की नींव है। मैंने भारत के कोने कोने को विकसित बनाने का संकल्प लिया है। इस संकल्प की सिद्धि के लिए शरीर का कण कण, जीवन का क्षण क्षण आप सबकी सेवा में समर्पित है। और भारत को विकसित बनाने के लिए चार सबसे बड़ी प्राथमिकता है, गरीब, किसान, नौजवान और नारी शक्ति। ये चारों सशक्त हो गए तो हर समाज, हर वर्ग, देश का हर परिवार सशक्त हो जाएगा। साथियों, आज यहां यवतमाल में इन्हीं गरीब, किसान, नौजवान और नारी शक्ति
इन चारों को सशक्त करने वाला काम हुआ है। आज यहां महाराष्ट्र के विकास से जुड़े हजारों करोड़ रुपए का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। आज किसानों को सिंचाई की सुविधाएं मिल रही हैं, गरीबों को पक्के घर मिल रहे हैं, गांव की मेरी बहनों को आर्थिक मदद मिल रही है और नौजवानों का भविष्य बनाने वाला इंफ्रास्ट्रक्चर मिल रहा है। विदर्भ और मराठवाड़ा की रेल कनेक्टिविटी बेहतर बनाने वाले रेल प्रोजेक्ट्स और नई ट्रेनें आज शुरू हुई हैं। इन सब के लिए मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं। आजच्या 9 बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।